आम्ही आघाडी आहोत, तीन पक्षाचे आहोत, त्यामध्ये चर्चा झाल्यानंतर कोणाच्या वाट्याला ही जागा जाते त्यानंतर पुढचा विषय येत असतो. एवढं मोठं रॅकेट चालतं राज्यामध्ये आणि पिढीचं पुढच्या भविष्यकाळाचं नुकसान महाराष्ट्राचं केलं जातंय, याचं पाठबळ कोणाचं हा प्रश्न शिल्लकच राहतोय. होतीच राष्ट्रवादीकडे जागा, त्यामुळे ते असं म्हणू शकतात, परंतु चर्चेमध्ये अनेक गोष्टी पुढे येतील. अजून सगळ्या 48 जागांची चर्चा होणार आहे, लवकरच चर्चा होईल. जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची मागणी आहे की तुम्ही स्वतः नगर दक्षिणतून लोकसभेची निवडणूक लढवा अशी वारंवार मागणी. तुम्ही स्वतः आहे का तुमची तयारी निवडणूक लढवण्याची लोकसभेसाठी? अजून हा विषय आघाडी सर आमच्या आघाडीचं आम्ही आघाडी आहोत, तीन पक्षाचे आहोत, त्यामध्ये चर्चा झाल्यानंतर कोणाच्या वाट्याला ही जागा जाते त्यानंतर पुढचा विषय येत असतो. आजच मी बोललो तर मग वाटणी वेगळी करण्याची आवश्यकता राहणार नाही ना, त्यामुळे मी आज काही बोलू इच्छित नाही. आमच्या तिघांमध्ये चर्चा झाल्यानंतर आम्ही तो शोध घेऊ. मी एकदम स्पष्टपणे आरोप असा करू इच्छित नाही, करणार नाही. कोणाला एकदम दोषी धरून कोणाचं नुकसान करण्याची मला गरज वाटत नाही ते करण्याचं, परंतु कोणाचा पाठबळ होतं एवढं मोठं रॅकेट चालतं राज्यामध्ये आणि पिढीचं पुढच्या भविष्यकाळाचं नुकसान महाराष्ट्राचं केलं जातंय, याचं पाठबळ कोणाचं हा प्रश्न शिल्लकच राहतोय. आणि तो शोधला पाहिजे, आणि असं नुसतं शोधला नाही पाहिजे, पूर्णपणे ते पाठबळ नुसतं नाबूद केलं पाहिजे, कोणाचाही मुलाइजा ठेवला नाही पाहिजे. मित्रपक्षाने असं जरतरचा विषय इथं करता येत नाही. अशी भूमिका घेताय की आघाडी पुढे अजून वाटपाची चर्चा झाली नाही, पण दुसरीकडे राष्ट्रवादीने डिक्लेअर केलं की नगर दक्षिणची जागा आम्ही लढवणार आहोत. ठीक आहे ना, मग कसं होतं त्यांच्याकडे होतीच राष्ट्रवादीकडे जागा, त्यामुळे ते असं म्हणू शकतात, परंतु चर्चेमध्ये अनेक गोष्टी पुढे येतील. अजून सगळ्या 48 जागांची चर्चा होणार आहे, लवकरच चर्चा होईल.